अम्बाजरी थाना क्षेत्र में ही वाहन चोरी की वारदात में पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया। पकड़ा गया आरोपी सुदाम नगरी पांडा बोड़ी निवासी रवि उर्फ रोहित शिलकरा वर्टी बताया गया। करीब 15 दिन पहले अम्बाजरी टेकड़ी परिसर से एक महिला का दोपहिया वाहन चोरी हुआ था। करीब 15 दिन पहले अम्बाजरी टेकड़ी परिसर से एक महिला की दोपहिया वाहन चोरी हुई थी। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की। पुलिस को नजाकारी मिली कि रोहित ने वारदात को अंजाम दिया है। बुधवार को उसे हिरासत में लेकर पूछताछ करने पर वाहन चोरी की कबूली दी। उससे चोरी का वाहन भी जब्त किया गया। इंस्पेक्टर अशोक बाकुल, एपीआर एचएल कुमार, एएसआई दीपक अचर, कांस्टेबल महेश, योगराज, विजय, दिनेश, सतीश और प्रशांत ने कार्रवाई को अंजाम दिया। एक लेडी होत्या अंबाजरी टेकडे जवळ राहतात, त्यांची गाडी चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दिली। ॲक्टिवा होती, ग्रे कलरची। ती गाडी 14 तारखेला गेली, 11 तारखेला गेली होती आणि त्यांनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आमची टीम, ही पूर्ण टीम तपास पथकाची जी टीम आहे आमची, दीपक अवचट, महेश, योगराज, विजय, हे पूर्ण इन्फॉर्मेशन नेटवर्क ॲक्टिवेट करून त्याच्यामागे लागलेलेच होते। आमचे माननीय पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार सर, क्राईम श्री पुनील फुलारी सर, रिजन सर, श्री रेड्डी सर, आमच्या DCP मॅडम श्रीमती विनीता साव मॅडम, आमच्या ACP तृप्ती जाधव मॅडम ह्या डेली त्याचा अपडेट घेत असतात नेहमी। आणि इन्फॉर्मेशन जी मिळाली होती तिला वर्कआउट केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक गुन्हेगाराने हे केलेलं असावं। त्याला आम्ही अटक केलेलं असून त्याचं नाव रवी उर्फ रोहित शालिका वर्टी असं आहे आणि त्याचे क्रिमिनल अँटीसिडंट्स चेक केले असता एक हर्टचा गुन्हा त्याच्यावर बॉडी ऑफेन्स दाखल आहे। इज ऑल्सो क्रिमिनल ऑन रेकॉर्ड। तो आवर टीम हॅज ॲक्टेड स्विफ्टली आणि इन्फॉर्मेशन वर्कआउट करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे, त्याचा PCR घेतलेला आहे आणि त्या PCR मध्ये अजून काही रिकव्हरी होते का याचेही प्रयत्न करण्यात येतील। कॅमेरा पर्सन मायकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर।